मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच आयआयटी कानपूरची मदत घेणार असल्याची माहिती समोर आली. आयआयटी कानपूरच्या मदतीने राबवण्यात आलेला हरियाणा पॅटर्न राज्यातही राबवला जाण्याची शक्यता आहे. यासाठी आयआयटी कानपूरचं एक पथक लवकरच मुंबईत येणार आहे. मुंबईकरांसह आता ठाणेकरांनाही प्रदूषित हवेच्या समस्येला सामोर जावं लागतंय. ठाणे शहरात 88.72% हवा प्रदूषित आहे, त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सकाळ आणि दुपारचं वातावरण हे प्रदूषित असल्याचं समोर आलंय. पिंपरी चिंचवडकर दिवसातील 17 तास प्रदूषित श्वास घेत असल्याचं समोर आलंय. पिंपरी शहरातील चौकात 6 जानेवारीला एक कृत्रिम फुफ्फुस बसवण्यात आला होता, मात्र महिन्याच्या आतच हे फुफ्फुस काळं पडलंय, त्यामुळे शहरातील हवा प्रदूषित असल्याचं स्पष्ट झालंय. मुंबईत गोवंडीमधल्या विविध रेडीमिक्स काँक्रीट प्लांट विरोधात भाजपा आणि स्थानिक नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. या प्लांटच्या प्रदूषणामुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलं. या प्लांट मधून उडणारं सिमेंट लोकांच्या नाकातोंडात, घशात आणि जेवणात जात असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले. 2022 हे 133 वर्षातील 5वं अतिउष्ण वर्ष ठरलं. नासानं नुकतंच एक अहवाल प्रसिद्ध करत त्यातून ही माहिती दिलेली आहे. यानुसार पृथ्वीतील 2022 मधील सरासरी तापमान हे 19व्या शतकातील सरासरी तापमानाच्या 1.11 अंश सेल्सिअसनं वाढल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान भारतात 2022 हे 2015 नंतरचं दुसरं अतिउष्ण वर्ष ठरलंय. नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या बेज आणि पिळकोस भादवण या रस्त्याचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना गैरसोय सहन करावी लागते. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. भंडारा जिल्ह्यातील साकोली तुमसर या 2 तालुक्यांना जोडणारा कोका अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली. दरवर्षी 1,00,000 रुपये खर्च करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते, मात्र तरी देखील रस्ता पूर्णतः उखडला गेला आहे. निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला जातो आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे